नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रसारित विविध पिकांचे नवीन वाण. ओके, यामध्ये पहिला वाण आहे बघा भात. भात या पिकाचा वाण आहे या ठिकाणी रत्नागिरी सहा. बघा रत्नागिरी सहा, हा रत्नागिरी सहा हा वाण मध्यम बुटका 100 ते 120 सेंटीमीटर उंचीचा 118 ते 125 दिवसात तयार होणारा मध्यम बारीक दाण्याचा खोड किडा, पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी या किडीस साधारण प्रतिकारक, तसेच दाण्याचे भरडाई व शिजवल्यानंतरचे गुणधर्म उत्तम असून सरासरी 45 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न असल्याचे असल्याने या वाणाची कोकण विभागासाठी शिफारस ही करण्यात आली आहे. यानंतर आहे पुढील वाण रत्नागिरी सात, म्हणजेच लाल भात याला म्हणतो. यामध्ये बघा भाताचा रत्नागिरी सात हा वाण मध्यम बुटका म्हणजे 100 ते 110 सेंटीमीटर 122 ते 125 दिवसात तयार होणारा अकोट जाड्या तसेच लाल दाण्याचा असून लोहाचे 15.4 PPM व जस्ताचे 23.8 PPM पॉलिश न केलेल्या तांदळामध्ये प्रमाण असून प्रति हेक्टर 45 ते 50 क्विंटल उत्पादन असल्याने सदर वाण कोकण विभागासाठी शिफारस करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील वाण आहे भात. भात या पिकाचा कर्जत दहा. बघा भाताचा कर्जत दहा हा वाण मध्यम बुटका लांब बारीक दाण्याचा 140 ते 145 दिवसात तयार होणारा असून 50 ते 52 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणार असल्याने महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी या वाणाची शिफारस ही करण्यात आलेली आहे. कर्जत दहा. यानंतर आहे बघा भुईमुग या पिकाचा वाण आहे कोकण भूरत्न. ओके, कोकण भूरत्न, कोकण भूरत्न हा जो वाण आहे हा भुईमुग या पिकाचा उपट्या प्रकारातील वाण असून हा वाण बुटका 115 ते 120 दिवसात तयार होणारा सरासरी 74% शेंगदाण्याचे प्रमाण, शेंगदाण्यामध्ये 50% तेलाचे प्रमाण असून लवकर व उशिरा येणाऱ्या पानावरील ठिपका, तांबेरा, जीवनजन्य पान करपा रोगास, तसेच तुडतुडा, पाने खाणारी अळी, पाने खरवडणारी अळी या किडीस प्रतिकारक असल्याने कोकण विभागात खरीप व रब्बी हंगामासाठी या वाणाची शिफारशी करण्यात आली आहे. या वाणाची सरासरी उत्पादन हे 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. यानंतर बघा पुढील वाण आहे बघा कोकण प्रभा वांगी या पिकाचा. बघा वांग्याचा अधिक उत्पादन देणारा आणि जीवाणूजन्य मररोगास प्रतिकारक कोकण प्रभा हा वाण कोकण विभागात रब्बी हंगामामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन 310 क्विंटल प्रति हेक्टर एवढं आहे. बघा यानंतर टोमॅटो या पिकाचा वाण आहे कोकण विजय. या कोकण विजय हा जो वाण आहे हा टोमॅटोची अधिक उत्पादन देणारा आणि जीवाणूजन्य मररोगास प्रतिकार हा वाण आहे. हा वाण कोकण विभागात रब्बी हंगामामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे. या वाणापासून बघा सरासरी उत्पादन हे 383.70 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पन्न या वाणापासून मिळत असतं. तर बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी दापोलीचे नवीन जे काही वाण आहेत, नवीन प्रसारित वाणांची माहिती या ठिकाणी बघितली आहे.